तर अशा पद्धतीने आपले ब्रेन वेव्स काम करत असतात, म्हणजे येत असतात. आणि जसं बीटा वेव्स जे आहेत, ते बीटा वेव्स जनरली आपण आता ऍक्टिव्ह आहोत, आपण आता बोलतोय, आपण विचार करतोय, आपण गोष्टी ऐकतोय, याच्यामध्ये बीटा वेव्स खूप प्रॉमिनंट असतात. याच्यामुळे आपल्याला गोष्टी समजून घेणं, कॉन्सन्ट्रेट करणं याला सुद्धा बरीच हेल्प होत असते. तर या पद्धतीने ब्रेन वेव्स काम करत असतात. तर बायनोरल बीट्स हा एक ब्रेन वेव्सला एक्सटर्नली सिंक करण्याचा एक प्रकार आहे. याचा फार वर्षापासून परत वेस्टर्न वर्ल्डमध्ये मेडिटेशनसाठी किंवा जो मी मगाशी सांगितला तो ट्रान्स इफेक्ट देण्यासाठी याचा वापर खूप प्रमाणात केला जातो. खूप काही तिकडचे जे फिलॉसॉफर आहेत तर ते बायनोरल बीट्सला खूप एनकरेज करतात, म्हणजे जे मेडिटेशनमध्ये आहेत, जे आपल्याला म्हणजे जे तिकडे वेस्टर्न वर्ल्डमध्ये थोडं मेडिटेशन आणि मन शांतीसाठी जे सांगतात, किंवा ट्रान्समध्ये जाण्यासाठी म्हणून ज्यांना खूप इच्छा असते, तर त्या लोकांना हे ब्रेन बायनोरल बीट्स ऐकण्यासाठी एनकरेज केलं जातं आणि हे वेस्टर्न वर्ल्डमध्ये खूप ऐकलं जातं. याचा पण वापर आम्ही आमच्या म्युझिक थेरपीमध्ये करतो, कारण आम्हाला साधारण दिसलं, जसं आता मगाशी सांगत होतो थीटा वेव्ज, एक उदाहरण देईन मी की थीटा वेव्ज ही साधारण 3 वेळेच्या आपल्या मेंदूमध्ये ही तेव्हा जास्त प्रमाणात येत असते. तर तोच एक वेळ आहे जो वात पिरियडमध्ये येतो, म्हणजे जो वातासाठी जो आयुर्वेदामध्ये पिरियड मेन्शन केला गेला आहे, तर तो एक पिरियड मध्ये वात जास्त प्रॉमिनंट असतो आपल्या शरीरामध्ये. तर अशा पद्धतीने आम्ही परत प्रकृती बघून, वात पित्त कफ कोणाची कोणती प्रकृती आहे ही प्रकृती बघून त्याच्यावरती आम्ही डिटेलमध्ये अजून थोडासा अभ्यास करून पेशंटची माहिती घेऊन मग त्याला कोणत्या पद्धतीचे बायोलॉजिकल बीट्स म्हणजे कोणते वेव्स आपल्याला त्याला गरज आहे त्या पद्धतीने आम्ही बनवून देतो, आणि प्लस त्याच्याबरोबरीने त्या प्रकृतीनुसार आम्ही म्युझिक सुद्धा बनवून देतो, जे मगाशी एक्सप्लेन केलं जसं की त्या काळातले त्या समयातले ते आम्ही एक एक म्युझिक पार्ट उचलून विशिष्ट पद्धतीने त्या सुरांची अरेंजमेंट करून आम्ही म्युझिक सुद्धा ऐकवतो. तर या पद्धतीने आम्ही म्युझिक थेरपी घेत असतो. मला याच्यामध्ये एक रेफरन्स जरूर द्यावा असं वाटेल. मी 2006 जर्मनीला रोल ऑफ होमिओपॅथी इन न्यूरोलॉजी याच्यासाठी म्हणून काही लेक्चर द्यायला गेलो होतो मी. तर एक न्यूरोलॉजिकल इन्स्टिट्यूटच होती, तर तिकडे लेक्चर द्यायला गेलो होतो. तर तिथे मला डॉक्टर हाफर्डर म्हणून एक डॉक्टर भेटले, जे खूप मोठ्या प्रमाणात म्युझिकवरती रिसर्च करतात. त्यांनी त्याच्यामध्ये PhD केली आहे आता, आणि ते खरं आहेत स्वतः ॲलोपॅथिक MD डॉक्टर आहेत, पण त्यांना म्युझिकमध्ये जास्त आवड असल्यामुळे त्यांनी तो विषय निवडला. त्यांनी स्वतःचं इन्स्टिट्यूट उघडलं आहे आणि त्यांनी हे फाइंड आउट केलं की प्रत्येक पेशंटचे EEG काढून, त्यांचे बिफोर आणि आफ्टरचे EEG काढून किंवा ड्युरिंग थेरपी EEG काढून त्यांनी त्याच्यामध्ये काय काय डिफरन्सेस येतात आणि कोणत्या म्युझिकनी आणि कोणत्या पद्धतीच्या विशिष्ट म्युझिकनी काय चेंजेस येतात हे त्यांनी खूप मोठा स्टडी केलेला आहे. हा त्यांनी मला तेव्हा दाखवला होता, तेव्हा मी म्युझिक थेरपी विषयी मला खूप माहिती नव्हती, जस्ट म्युझिक याविषयीच फक्त माहिती होती. त्यामुळे त्यांच्याशी मला खूप डिस्कशन करून त्याची माहिती काढता नाही आली तेव्हा, पण त्याच्यानंतर मी बरंच त्यांच्या वेबसाईटवरून बरीच माहिती घेतली. मी आता परत त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये आहे, त्यांना कॉन्टॅक्ट केला आहे, त्यांना आपल्या थेरपीविषयी पण थोडं समजवलं आहे त्यांना. तर लेट अस होप आता की जेव्हा परत पुढे जर्मनीची परत माझी मला जर जायला चान्स मिळाला तर डेफिनेटली त्यांच्या बरोबर याविषयी बोलून अजून काही प्रमाणामध्ये कंबाईंड काही थेरपी आपल्याला चालू करता येईल का याचा विचार जरूर करणार आहे. आता जनरली आम्ही कोणते कंडिशन्स म्युझिक थेरपीने ट्रीट करतो, जवळजवळ सगळ्याच कंडिशन्स, कारण जसं सांगितलं जसं की प्रत्येक सूर हा शरीराच्या वेगवेगळ्या भागावरती काही ना काहीतरी इफेक्ट देत असतो, कारण सूर म्हणजे इट्स नथिंग बट फ्रिक्वेन्सी. ही फ्रिक्वेन्सी आपल्या शरीरामध्ये काही ना काहीतरी चेंजेस घडवत असते. ती आपल्या मेंदूमध्ये आपण जेव्हा पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी ऐकतो, मेंदू त्या फ्रिक्वेन्सी काही वेगळ्या पद्धतीने रीड करून त्याप्रमाणे केमिकल सेक्रेशन करत असेल किंवा त्याप्रमाणे त्याचे रिॲक्शन बॉडीमध्ये तो घडवत असतो. जसं आपण साधं सरगम जरी ऐकलं तर त्याच्यामध्ये प्रॉमिनेंटली मला जो आठवतो तो एक कोमल ग जर आपण ऐकला तर आपल्याला एक गंभीर याचं फिलिंग येतं. आणि जनरली जे पण कोमल सूर आहेत ते आपल्याला तसंही खूप गंभीर फिलिंग आणून देतात. तर
गांभीर्य आल्यानंतर आपल्या आपला मेंदू वेगळ्या प्रकारचे केमिकल सिक्रेट करत असतो. तर हेच याच कॉन्सेप्ट वरती, म्हणजे आपण जसं गंभीर किंवा आपण डिप्रेशन मध्ये आलो तर आपला मेंदू काही वेगळे विशिष्ट केमिकल सिक्रेट करत असतो, याच सगळ्या कॉन्सेप्टचं एकत्रीकरण करून आम्ही जनरली आम्ही ट्रीटमेंट देतो. त्याच्यामध्ये जसं ब्लड प्रेशर आहे, डायबिटीज आहे, अस्थमा आहे, अलर्जी आहे, स्टमक डिसऑर्डर्स आणि बरेच काही, अजून बरेच काही. मेनली मात्र आजकालची जी गरज आहे, जसं मॅडम म्हणाल्या की धकाधकीचं जीवन आहे, आपण खूप स्ट्रेसफुल कंडिशनमध्ये जगतो आणि स्ट्रेसफुल म्हणजे फक्त आपल्याला आपला रोजचा म्हणजे आपलं फायनान्शियल कंडिशन खराब आहे किंवा घरात कोणी आजारी आहे याला फक्त स्ट्रेस म्हणत नाही. स्ट्रेसफुल कंडिशन मी मगाशी उदाहरण दिलं तसं की नुसतं एखाद्याचं घर हायवेच्या जवळ असणं आणि त्याची खिडकी त्याला उघडता येत नाही कारण आवाज खूप येतोय, पण त्याच्यामुळे मोकळी हवा पण येत नाही. आता हे जे फिलिंग आहे यांनी सुद्धा स्ट्रेस निर्माण होतो. किंवा नुसतं तुम्ही तिकडे रोडवरती उभं राहणं, खूप ट्रॅफिकमध्ये उभं राहणं, हा सुद्धा एक प्रकारचा स्ट्रेस आहे. तर आपण आजच्या जीवनामध्ये खूपच जास्त स्ट्रेसफुल कंडिशनमध्ये जगतोय कारण वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळे कॉम्पिटिशन आहेत, आपले काही टार्गेट्स, म्हणजे आजकाल आय टी प्रोफेशनल्स खूप जास्त प्रमाणात टार्गेट ओरिएंटेड काम करत असतात, रात्रपाळी असते त्यांची, रात्रभर त्यांना काम करावं लागतं, तर खूप प्रमाणात आपण स्ट्रेसमध्ये जगत आहोत. संगीत हा त्याच्यामध्ये आपल्याला कायमच, सगळ्यांना या स्ट्रेसमध्ये आपल्याला कायमच काही ना काहीतरी सपोर्ट करत असतो. म्हणजे मी खूप लोकांचा ऐकतो की माझा कम्युटिंग एक तासाचा आहे, जसं मी पुण्यामध्ये कोंडव्याला राहिले, कोंडवा इज दी सोलापूर साईडला, सोलापूर रस्त्याला आणि हडपसरच्या बाजूला, आणि आमच्या सोसायटीतनं बरेच लोक हिंजेवाडीमध्ये कामाला जातात, आय टी प्रोफेशनल आहेत, म्हणजे ज्यांना जवळजवळ सकाळच्या वेळेला त्यांना एक दीड तासाचं त्यांचं कम्युटिंग असतं, दीड तास त्यांना कारमध्ये ट्रॅव्हलिंग करायचं असतं, तर त्यांना आणि इतका ट्रॅफिक असतो कारण सगळ्यांना त्या हिंजेवाडीमध्ये पोहोचायचं असतं, वेळेत पोहोचायचं असतं, त्याच्यामुळे सगळ्यांना त्याचं एक घाई झालेली असते. तर मला खूप लोक, मला माझे खूप मित्र जे आय टीमध्ये आहेत ते खूप लोक सांगतात की आम्ही काचा वर करतो आणि शांत म्युझिक लावतो आणि आम्ही ते आयतर गात गात म्हणा किंवा ते ऐकत म्हणा, आम्ही ते ऐकत आम्ही जातो. काही जणांचा अनुभव असा की आम्ही रेडिओ लावून जायचो पूर्वी, पण रेडिओवर आजकाल परत गाणी कमी आणि जाहिराती आणि बोलणं खूप जास्त प्रमाणात असतं, त्यामुळे त्याच्याने पण आम्हाला डिस्ट्रॅक्शन व्हायला लागलं, म्हणून मग आम्ही परत स्विच ऑन केलं, आम्ही म्युझिकवरती स्विच ऑन केलं, वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही म्युझिक ऐकत राहतो आणि शांत करणारे, आम्हाला मनाला शांत करणारे म्युझिक ऐकतो आणि त्याच्याने आम्हाला बरं वाटतं आणि ते त्या मूडमध्ये आम्ही जाऊन कामाला लागतो. तर असे स्ट्रेस रिलेटेड कंडिशन्स डिप्रेशनवरती म्युझिक थेरपी परत विशिष्ट पद्धतीने दिल्यानंतर खूप जास्त प्रमाणात हेल्प करत असते. पुढचा थोडा त्याच्याविषयी अश्विनी सांगेल आपल्याला. त्याच्यामध्ये एक पार्ट येतो मूड एलिव्हेशन थेअरी, ही एक साधारणपणे सायकोलॉजिकल टर्म मानली जाते. त्याची एक व्याख्या केली असता द म्युझिक विच एलिव्हेट्स युअर करंट मूड विच इज लाईक बाय यू ॲट दॅट टाइम, म्हणजे की तुमचा जो मूड आहे त्यावेळी जे तुम्हाला जर जे म्युझिक ऐकवलं जाईल ते तुम्हाला त्यावेळी आवडेलच असं नाही. म्हणजे जर डिप्रेशनमध्ये माणूस असेल आणि त्याला एकदम हॅपी म्युझिक ऐकवलं तर त्यावेळी त्याचा ते काही ॲक्सेप्ट करणार नाही ते तो माणूस. त्यामुळे त्याच्या 3 स्टेप्स आहेत ज्याच्यातनं त्याला बाहेर काढता येईल हळूहळू. तर पहिल्या स्टेपमध्ये तो जर डिप्रेस्ड असेल माणूस तर आपण त्याला जे सूट होईल म्युझिक ते आपण म्युझिक त्याला ऐकवतो, म्हणजे साधारण दरबारी झोकियासारखा जे गंभीर राग आहे कारण साधारण त्यावेळी त्याचा मूड तसाच असतो, डिप्रेस्ड असतो, दुःखी असतो, त्यामुळे आपण साधारण त्याला ते राग ऐकवतो. त्यानंतर सेकंड स्टेपमध्ये आपण त्याला थोडं जनरल मूडमध्ये आणण्याकरता आपण त्याला साधारण यमन नंदसारखे जे त्याकडून हलकंफुलकं वातावरण थोडंफार निर्माण होईल असे राग आपण त्याला ऐकवू शकतो. आणि थर्ड स्टेप जी आहे त्याला हॅपी मूडमध्ये आणायला, त्याच्या नॉर्मल नेहमीच्या मूडमध्ये आणण्याकरता आपण त्याला हंसध्वनी, बिहाग असे थोडेसे जे ज्याला चंचल प्रकृतीचे राग आपण म्हणू शकतो असे राग आपण त्याला ऐकवू शकतो आणि त्याने मूड एलिव्हेशन थिअरी जी आहे ते आपण त्याच्यातनं प्रूव्ह करू शकतो. हेच एक छोटासा डेमो म्युझिकविषयी, म्युझिक थेरपीविषयी. अजून एक मला आता जस्ट बोलता बोलता मला लक्षात आलं की आपण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये सुद्धा याचा वापर डेफिनेटली करू शकतो. म्युझिक थेरपी
भाग आणि आम्ही जो सुरांचा विशिष्ट प्रकारे जो वापर करतो तो एक भाग झाला जो थेरपी बेस्ड आम्ही डेफिनेटली करू शकतो.